वसाकाच्या खासगीकरणास आपला विरोध नसून ठराविक सभासदांना विश्वासात घेऊन आयोजित केलेली विशेष सभा बेकायदेशीर असल्याचा आरोप काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महेंद्र हिरे यांनी केला आहे. वसाकाच्या खासगीकरणास आपला विरोध नसून ठराविक सभासदांनाच विश्वासात घेऊन आयोजित केलेली विशेष सभा बेकायदेशीर असल्याचा आरोप काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महेंद्र हिरे यांनी केला आहे. यावेळी 30,000 ऊस उत्पादक सभासदांनाच विश्वासात घेऊनच सभासद आणि कामगारांच्या हिताचा निर्णय घ्यावा अशी मागणीही केली. कारखाना सुरळीत चालू झाला पाहिजे, कर्मचाऱ्यांच्या वारसांना काहीतरी तिथं उपलब्धता करून दिली पाहिजे, नोकरी उपलब्ध करून द्यावी, त्यांचं राहिलेलं वेतन त्यांनी क्लिअर करावं आणि ह्या पद्धतीतून त्यांनी हे केलं आणि सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन आणि जनरल मीटिंग त्यांनी जाहीर करावी. जनरल मीटिंगमधून त्यांनी सर्वपणे फुलाचे त्यांनी रितसर द्यावे, सभासदांना वेटीत धरू नये आणि आता जो कळवण तालुक्याचं जो काही कार्यक्षेत्र जे मोठं आहे ते 5 जिल्ह्यामध्ये जवळजवळ 5 तालुक्यामध्ये विभागले गेलेले, सटाणा आलं, कळवण आलं, देवळा आलं, मालेगाव आलं आणि चांदवड आलं, म्हणजे अशातून सर्वांना विश्वासात घेऊन आणि कोणत्या कंपनी आपला कारखाना घेते याने रितसर त्यांनी पेपरमध्ये खुलासा द्यावा, मीडियाला आमंत्रित करावं, त्यांना विश्वासात घ्यावं आणि त्याच्या संदर्भात त्यांची काय काय व्यवहार नाही आणि कारखाना कोण घेणार आहे, भाडे तत्वावरती कारखाना कोण घेणार आहे, याचाही खुलासा त्यांनी क्लिअर करावा आणि ह्या संदर्भात त्यांनी व्यवस्थितपणे मॅनेजमेंट केलं आणि इलेक्शनचा प्रोग्राम लागलेला आहे की नाही लागलेला आहे. ज्या ठिकाणी प्राधिकृत अधिकाऱ्यांची जी काही नेमणूक झालेली त्या त्या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी काही इलेक्शनचे प्रोग्राम पण आहेत आणि त्यांनी तेबी जाहीर करावं, म्हणजे ह्या अडचणी दूर होतील आणि सभासदांच्या मनात कुठली शंका राहणार नाही आणि सर्वांनी ऊस पुरवठा कसा उपलब्ध होईल याची काळजी जवळजवळ भविष्यात. राज्य सरकार किंवा शिखर बँकेनं निविदा काढून कारखाना खासगी तत्वावर चालवण्यास द्यावा, संबंधित संस्था किंवा व्यक्तीशी झालेल्या करारातील नियम अटी व शर्तींची सर्व सभासद आणि कामगारांना माहिती द्यावी, तसंच सभासद ऊस उत्पादक आणि खासगी संस्था यांच्यात समन्वय राखण्यासाठी आणि कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सनियंत्रण समिती गठीत करावी असंही त्यांनी सांगितलं. कळवण पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषद समयी हिरे यांनी आपलं म्हणणं मांडलंय. वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सतीश कुवार, कळवण.